जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारगर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिल कडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते नेते रामशेठ ठाकूर यांनी स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी व लक्ष्मी रेखा आणि चसमिंदर कौरबक्षी यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारगर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिलकडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी वी रेखा आणि यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले शैक्षणिक वर्ष घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शालेय ऍक्टिव्हिटी स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्याकडील संस्कृती जेवण पद्धती नाच गाणे व विज्ञान या सर्व कृतीद्वारे विदेशातील मुलांमध्ये माहितीचे आदान केले तसेच आपल्या मुलांना सुद्धा विदेशातील संस्कृती व कलांची माहिती मिळाली हे सर्व मुलांनी व शिक्षकांनी कृतीद्वारे ब्रिटिश काउन्सिलकडे पाठविले त्यांना आपल्या कलागुणांचे कौशल्य आवडले यातून जनजागृती जिज्ञासा होत असल्याने ब्रिटिश काउन्सिलने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड दिला आहे ब्रिटिश काउन्सिलकडून ट्रॉफी व शिक्षकांना प्रमाणपत्र मिळाले असून याबद्दल मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी सांगितले की या माहितीचे आदानप्रदान अमेरिका युएई इंडोनेशिया जॉर्जिया या देशातील मुलांना मुलांबरोबर केले या होते या क्रियेमुळे मुलांमध्ये ज्ञान आणि जिज्ञासा प्राप्त होते मुलांना एक व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आहे हे सर्व संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्यामुळे प्राप्त झाले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट